हे का एवढंच आता त्याला राहू दे एवढे. अँड मागचं आता मागचं बिगचं कशाला काढतोय. बर उद्याच्याला जमणार नाही यायला का. निगडीची जत्रा आहे तिकडचं भाडं. बर चल येतो. चहा तर घेऊन जा की. नाही नको. आपली राय की. नाही नको उशीर झालाय. मला जरा चहा ठेव का. तोंड पाडून बसायला काय झालंय. काय नाही झालं आपण. अरे पर एक महिना झाला अजून निदान कळणार रोगाचं. डॉक्टर म्हणलाय काही टेस्ट करायला लागतील मग निदान कळेल. ते म्हणलाय घाबरायचं काय बी कारण नाही. त्या आयुर्वेदाचा काय बी असर होईन की. हे पाहिनी तुम्हाला माझं म्हणणं कितपत पडतंय ते मला माहित नाही. पण तुम्हाला एक सांगतो काही गोष्टी ह्या कराव्याच लागतात. त्या नाही केल्या तर त्रास तर होणारच. भाऊजी नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. हे पा तुमच्या एकुलत्या एका पोराच्या लग्नाला एक वर्ष झालं. हे नवीन जोडपं अजून कुलदैवताच्या पाया पडायला गेलं नाही. तो कोपणार नाही तर काय होईल. बापू तुमच्याकडे असेल पण आमच्याकडे नाही. आम्ही ना अशी डोकी घाण ठेवलं का वागत. आणू ठ्याचा कर झणझणीत कसा आधार पळतोय बघा आप्पाचा. मला माहिती आहे तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही ते. तुम्हाला काय मानायचं न मानायचं हे तुम्ही ठरवा. अरे पण किमान कुलदैवताला तरी विसरू नका. बात झालं गोविंदा. परंपरा मोडताय भोगाव तर लागणारच. माझं कर्तव्य आहे तुम्हाला समजायचं. बाकी तुमची तुम्ही बघा. बापू ऐका की जीवन दादा. हो जीवन बी नाही गेलं. बरं वाटत ना. आता काय झालं पडताय. दर लावून घेतो लक्ष. मी काय म्हणलं. मला नाही सहन होत हे समजा. आता तुम्ही नसले की आई नेहमी काय ना काय बोलत असत. आज तर भांडायलाच लागले.
आपण काय मामांजीच्या जीवावर उठलो का? मी काय म्हणते, त्यांच्या समाधानासाठी का होईना, जाऊयात ना आपण कुलदेवतेला. झोप. या या बाबा या बसा. इंटरेस्टिंग आलं लक्षात बाबा. अहो हे विचार असे चालायचेच. हा संघर्ष प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी होतोच. आणि राहता राहिला मुद्दा श्रद्धेचा, देवाचा, तर ठीक आहे ना. जेव्हा जेव्हा माणूस अडचणीत येतो त्याला कधी ना कधी आधार लागतोच. देव असायला हरकत नाही, श्रद्धासुद्धा असायला हरकत नाही, परंतु ती श्रद्धा डोळस असावी. भीमा, तुझा जसा पुरोगामी विचारांवर श्रद्धा आहे ती श्रद्धासुद्धा डोळस ठेव, नाहीतर पुरोगामीसुद्धा अंधश्रद्धा असू शकते काय. त्यामुळे असू दे, श्रद्धा असायला हरकत नाही, देव असायलासुद्धा आपली काहीही हरकत नाही, फक्त ती डोळस असू द्या. म्हणजे ती भावना आपल्याला प्रेरक ठरेल आणि प्रगतीकडे घेऊन जाईल. नाहीतरी कोणीतरी बुवा, कोणीतरी बाई आपला गैरफायदा घेतील आणि आपल्याला आंधळं करून सोडतील. संपलंय संध्याकाळी मध्ये. आई, कुणी आणलं येतो हातांड? कुणी आणलं? अरे मग काय असंच मारू त्याच्यावर? अरे यांनी जर का लोक बरी होत असती ना तर आधारपणात कोणी बी मेलं नसतं. शिकवायचा ना आम्हाला की देवधर्म समजत होताना असत. तुम्ही बी असेच वागायला लागले वय. स्वतःची बुद्धी घाण ठेवून स्वतःच्या भीतीला फार उशाखाली आणून ठेवले. उद्या तीच भीती उशा खाल्लं निघून डोसक्यात शिरल ना तर पुढच्या समजा पिढ्या बरबाद कर. माझा पाप मेला तरी बेहत्तर, पर या भीतीपोटी ना माझी पिढी बरबाद करणार नाही मी. श्रद्धेचा बाजार 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 बोल जाऊ नका. खोल हा खोल हा खोल सांभाळा खोल ए ज्ञान हाच दिवा. अरे ज्ञान हाच दिवा, ज्ञान हाच देव. ज्ञान दिवा थोरे, ज्ञान दिवा थोरे, ज्ञान दिवा थोरे. अरे तुझ्या अंतरी सुखे नांदू दे. अरे तुझा ज्ञानेश्वरे. जाऊ नका खोल हा खोल हा खोल सांभाळा खोल ए. कुठे हिंडतो? अरे कुठे हिंडतो ताई माई अम्मा. अरे बाबा बुवा बापू, बाबा बुवा बापू, बाबा बुवा बापू. अरे दलालाच्या घरी देव नाही रे, सारे खिसे कापू.
जाऊ नका खोल हा खोल हा खोल सांभाळा तोल जी चल अरे सत्ताकारने देव बांधला सत्ताकारने देव बांधला देव संगती धर्म बांधला धर्म संगती तुला बांधला अरे तुरुंग जाती तर पुढे बांधला तुरुंग जाती तर पुढे बांधला तुरुंग जाती तर पुढे बांधला अरे जाती धर्माचा अरे जाती धर्माचा रे पाया मंदी मुडदे किती कणती मुडदे किती कणती मुडदे किती कणती अरे ठेकेदार सत्तेचे वरुणी मारा मारा म्हणती नका खोल हा खोल हा खोल सांभाळा तोल जी जाऊ नका खोल हा खोल हा खोल सांभाळा तोल जी आई आप्पा कुठे गेले न्यारी करून गेलेत जरा फिरून येतो म्हणलेत मनीषा अगं चुलीत राख आहे का नाही आत्या नाही आणि ए आणि अगं झोपलीस का काय 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 त्याच्या रमणच्या भांड्याखाली अंगाराची पोळी ठेवली ती जरा आण बाहेर आई अरे त्या अंगाऱ्यानं आपली बुद्धी नाही चमकली आता ही भांडी तर चमकतात का बघू आप्पा आले वाटत आकोल आकोल सांभाळा।